राधानगरी तालुक्यातील तळगाव येथील सहकारी शेती पाणी पुरवठा संस्थेकडून पिकाला पाणी देत नसल्यानं पिकाचं मोठं नुकसान झालंय. सहकारी संस्थेनं पिकांना पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी शेतकरी ताराजी अंकुश पाटील यांनी 15 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. याबाबतचं निवेदन नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर, सहकार निबंधक युसुफ शेख आणि पोलीस निरीक्षक मुख्यमंत्री यांना देखील दिला आहे. पाणीपुरवठा संस्था मान्य केती पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्था म्हणजे तळगाव, ही संस्था झाली 5 वर्षे कार्यरत आहे आणि यावर्षी त्या संस्थेत मी संस्था स्थापन झाल्यापासून संचालक पण आहे आणि सभासद पण आहे आणि या संस्थेने माझं पाणी बंद केलं आहे. काही पिकांना पाऊस गेल्यापासून तर पाणी नाहीच आणि काही पिकांना ऊस गेल्यापासून त्यांनी पाणी देणार नाही सांगितलं. याबाबत मी बाबासाहेबांच्या माझ्या कायद्याचा उपयोग करून मी सहायक निबंधक शेख साहेब यांच्याकडे लेखी अर्ज दिला. लेखी अर्ज देऊन त्यांनी सांगितलं की ह्यांना पाणी द्यायला पाहिजे, ते त्यांनी मानलं नाही, संस्थेने मानलं नाही. तसेच परत दुपार मी अर्ज करूनसुद्धा त्याने तो सुनावणीसमक्ष लावली, सुनावणीसमक्ष लावूनसुद्धा त्यांनी ते आज अखेर मला पाणी दिलेलं नाही. याबाबत आज मी दिनांक 9 रोजी मान्य तहसीलदार सुधारणार यांना निवेदन दिलेलं आहे अमरण उपोषणाचं. अधिक पोलीस निरीक्षक राधानगरी यांना देखील आज निवेदन दिलेलं आहे. तसेच मी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना देखील देणार आहे निवेदन.